नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. तर मित्रांनो, जे विद्यार्थी आता 10वीला आहेत आणि 10वीला प्रमोट झालेला आहात तुम्ही, आता 11वीला जाल आणि तुमचं अंतर्गत मूल्यमापन सुरू होईल, मग आता ह्या सुट्ट्यांमध्ये नेमकं काय केलं पाहिजे, तर त्यावर उपाय म्हणून आपण या व्हिडिओचं सेशन्स आपण चालू ठेवतो. इंग्रजी व्याकरणावर आपण चर्चा करणार आहोत, परंतु नुसतं व्याकरण नाही, इंग्रजी व्याकरण शिकता शिकता इंग्रजी बोलायचं कसं, इंग्रजी लिहायचं कसं, यावर सुद्धा आपली चर्चा होणार आहे. त्यामुळे आता इथून पुढे या मे महिन्यांच्या सुट्ट्यांमध्ये ज्या काही व्हिडिओज असतील तुमच्यासाठी येतील, त्या तुमच्यासाठी खूप महत्त्वपूर्ण आहे, कारण याचा वापर तुम्हाला तुमच्या 11वी 12वी आणि इन फ्युचरमध्ये सुद्धा करता येईल. कारण इंग्रजी भाषा तर महत्त्वाची आहे, इंग्रजी व्याकरणसुद्धा 11वी 12वीला खूप महत्त्वाचं आहे, आणि थोडंसं 10वीच्या जर विचार केला तर 10वीपेक्षा 11वी 12वी इंग्रजीची जी लेवल आहे ती थोडीशी हाय असते. त्यामुळे या व्हिडिओ तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. म्हणून एक गोष्ट सांगतो की जे विद्यार्थी नवीन आहेत त्यांनी चॅनल सबस्क्राईब करूनच ठेवा आणि त्या बाजूचं बेलचं बटन दाबूनच ठेवा, कारण ह्या व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील, कारण खूप वेगळ्या पद्धतीने आपण बनवतो या व्हिडिओ. बघा, सगळ्यात पहिली गोष्ट आज आपण सुरुवात करणार आहोत इंग्रजी टेन्सपासून. इंग्रजी काळ तसं तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला बेसिक नॉलेज माहिती आहे हे गृहित धरून मी पुढे चाललेलो आहोत. बघा, या आणि ही व्हिडिओ जे आहे फक्त 10वीच्या मुलांनीच बघावी असं नाही, 8वी 9वी 10वीची मुलं किंवा ज्यांना इंग्रजी बोलायला शिकायचं आहे, इंग्रजी वाचायला इंग्रजी लिहायला शिकायचं आहे, त्या सर्वांसाठी ही व्हिडिओ महत्त्वाची असेल. मी प्रयत्न करणार आहे माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत, मला जेवढं येतं नॉलेज तेवढं मी तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करणार. आज आपण इंग्रजी टेन्सचा विचार करणार आहोत, काळ, आणि त्याच्यामधला साधा वर्तमान काळ जो आहे त्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत. कारण इंग्रजीमध्ये तसे 12 काळ आहेत, तुम्हाला माहिती आहे 3 काळ महत्त्वाचे आहेत, तुमचा प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स. आणि प्रत्येकाचे 4-4 प्रकार आहेत, सिम्पल आहेत, कंटिन्युअस आहेत, परफेक्ट आहेत आणि परफेक्ट कंटिन्युअस आहेत. त्यामुळे आपण याच्यातल्या प्रत्येक एका टेन्सवरती आपण डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत. आज आपण बघतो आहे सिम्पल प्रेझेंट टेन्स, बघतो आहे साधा वर्तमान काळ, आणि याच्यातली मराठी वाक्याचं रूपांतर इंग्लिशमधून तुम्ही कसं करू शकताय हे आपण शिकणार आहोत. म्हणजे तुम्हाला एकदा मराठी वाक्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर करता आलं की तुम्ही इंग्रजी बोलायला शिकलात, ही साधी गोष्ट आहे. तर आपण या बऱ्याच वाक्य आपण घेतले, 10 वाक्य आहे आणि अजूनही बरीचशी वाक्य घेण्याचा प्रयत्न करू. बघा, या ठिकाणी सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय मित्रांनो, की एखादे नैसर्गिक सत्य, एखाद्याची वर्तमान काळातील सवय किंवा नेहमी होणारी क्रिया व्यक्त करण्यासाठी साधा वर्तमान काळ वापरतात. आता नैसर्गिक सत्य म्हणजे काय, पृथ्वी गोल आहे, हे एक नैसर्गिक सत्य आहे. किंवा त्याचबरोबर पृथ्वी सूर्याच्या भोवती फिरते, हे एक नैसर्गिक सत्य आहे. किंवा सूर्य पूर्वेकडून उगवतो, हे नैसर्गिक सत्य आहे. एखाद्याची वर्तमान काळातील सवय म्हणजे तो दररोज सकाळी 7 वाजता उठतो, ही त्याची सवय झाली. आणि नेहमी होणारी क्रिया, मी दररोज शाळेत जातो वगैरे, अशा प्रकारच्या ज्या काही क्रिया आहेत त्या नेहमी होणाऱ्या क्रिया, तर या सगळ्या ज्या आहेत ना त्या साध्या वर्तमान काळामध्ये येत असतात, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर आता एक लक्षात घ्या, मराठी वाक्य एखादं साध्या वर्तमान काळातलं आहे हे कसं ओळखायचं, हे जर तुम्हाला ओळखता आलं तर तुम्हाला पुढे जाता येईल ना. हे जर तुम्हाला वाक्य ओळखता आलं की बाबा मराठी वाक्य नेमकं कुठलं आहे, हे जे वाक्य दिलेलं आहे ते कुठल्या काळातलं आहे, तर मराठी वर्तमान काळ आहे हे कसं ओळखायचं, ज्यावेळेस मराठी वाक्याच्या शेवटी तो येतो, ते येतं, त येतं, ता येतं, त येतं, तोच येतं, तेच येतं, अशा प्रकारे त वगैरे आला ना, तर समजायचं की हे जे वाक्य आहे मराठी साध्या वर्तमान काळाचं आहे. उदाहरणार्थ, मी सकाळी उठतो, मी उड्या मारतो, मी जेवतो, मी नाचतो, मी खातो, मी पुतो, मी अभ्यास करतो, मी लिहितो, मी वाचतो, मी बोलतो, मी शिकवतो, मी शिकतो, मी गाणी ऐकतो, मी गाणं गातो, मी गोष्ट सांगतो, मी गोष्ट ऐकतो, शेवटी तो येतो, तो येतो, ते गोष्टी ऐकतात, ते उड्या मारतात, ते गाणे गातात, तो गाणं गातो, तर अशा प्रकारे तो येतो शेवटी. तर ही जी सगळी वाक्य जी आहेत ना ती साध्या वर्तमान काळाची असतात, हे लक्षात ठेवा शक्यतो. हां, आता इंग्रजीची रचना, मग इंग्रजीत कसं त्याचं रूपांतर करायचं, एखादं वाक्य तुमच्या लक्षात आलं समोर मराठीतून तुम्हाला दिसलं की हे वाक्य बाबा साध्या वर्तमान काळाचं आहे, मग आता त्याला इंग्लिशमध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय लागतं, काय काय करायचं, तर इंग्रजी रचना आहे, करता आहे, क्रियापदाचे पहिलं रूप लिहायचं, म्हणजे सुरुवातीला करता लिहायचा आणि मग क्रियापदाचं पहिलं रूप लिहायचं, आणि त्याला जर यस लावायचं असेल तर यस लावायचा, किंवा नाही लावायचं असेल तर नाही. यस केव्हा लागतो आणि केव्हा नाही लागत सांगतो, हे तुम्हाला मी सांगतो. ज्यावेळेस तुमचा कर्ता जो आहे तो एकवचनी असेल, म्हणजे ही असेल, शी असेल, राम असेल, श्याम असेल, सीता गीता वगैरे असेल, सीता गीता बबीता काही असेल, त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा. आणि कर्ता अनेक वचने असेल किंवा मी आय वगैरे असेल, त्यावेळेस तुम्ही काय करू शकता, त्यावेळेस क्रियापदाला यस किंवा ई एस प्रत्यय नाही लावायचं. हे आपण उदाहरणं बघताना बघूयात. म्हणजे पहिला कर्ता, मग क्रियापदाचे पहिले रूप, आणि मग पुढचं काय वाक्य असेल ते कर्म वगैरे. आता उदाहरणार्थ बघा, आता आपण ह्या वाक्यांचं मराठीत
वाक्य जे आहेत त्यांचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून बघूयात. पहिली गोष्ट, मी शाळेत जातो. आता पहिला कर्ता तुम्हाला लिहायचा आहे या वाक्यात. कर्ता पहिला मी आहे. बघा, मराठी वाक्यामध्ये जर तुम्ही विचार केला तर कर्ता पहिला असतो आणि इंग्लिश वाक्यामध्ये सुद्धा कर्ता पहिलाच असतो. त्यामुळे तुम्हाला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करताना इथं मी आहे ना, तर पहिला मी लिहा, इथं पण पहिला मी लिहा, इथं पण पहिला मीच लिहा, इथं ते आहे तर दे येईल, इथं तो आहे तर ही येईल पहिला, इथं मी आहे तर आय येईल, लोकांना म्हणजे पीपल आलं, ही म्हणजे ही बस म्हणजे दिस बस आली करता, मी आहे, दुकाने आहेत. म्हणजे कर्ता जो आहे ना तो सगळ्या वाक्यांमध्ये पहिलाच असतो. म्हणजे पहिला तोच आला पाहिजे इंग्लिशमध्ये पण, त्यालाच पहिला आपल्याला लिहिलं पाहिजे. म्हणजे इथं पहिला काय येईल, आय. आय नंतर लगेच क्रियापदाचं दुसरं रूप. क्रियापद काय आहे, त्या सॉरी क्रियापदाचं पहिलं रूप काय आहे, क्रियापद जातो, जाणे ना, क्रियापद शेवटी असतं मराठी वाक्यात, लक्षात घ्या. शक्यतो क्रियापद शेवटी असतं, पहिला कर्ता असतो आणि क्रियापद शेवटी, आणि मध्ये जे आहे ते बाकी सगळं. बघा, आय नंतर काय क्रियापदाचं पहिलं रूप, जातो म्हणजे गो. आय गो कुठं चाललाय, शाळेत चाललाय, म्हणून टू स्कूल, टू स्कूल. म्हणजे हे वाक्य काय इंग्लिशमध्ये बनवताना खूप एवढं अवघड अजिबात नाही आहे. आय गो टू स्कूल म्हणजे मी जातो शाळेत, मी जातो दररोज शाळेत, मी वाचतो दररोज वर्तमानपत्र, मी वाचतो वर्तमानपत्र दररोज, किंवा ते काम करतात दिवसभर, बरं का. तो राहतो मुंबईत, मी जातो बाजारात सायकलने, त्याचबरोबर लोकांना आवडतात लहान भाषणं, मी जातो लोणावळ्याला, सॉरी ही बस जाते लोणावळ्याला, मी तुझ्याशी सहमत आहेचं काय, मी सहमत आहे तुझ्याशी, दुकाने सकाळी 11 वाजता बंद होतात म्हणजे काय, दुकाने बंद होतात सकाळी 11 वाजता. तर अशा प्रकारे हे इंग्रजीमध्ये आपल्याला कन्वर्ट करता येतं. म्हणजे आपला जो कर्ता आहे तो शेवटी असतो, त्याला दुसरा सॉरी कर्ता पहिला असतो त्याला पहिलाच लिहायचा, आणि शेवटी जे आपलं क्रियापद असतं त्याला 2 नंबरला आणायचं. तसं इथं बघा, मी म्हणजे आय, तुम्ही पण कमेंट्स बॉक्समध्ये लिहू शकता. आय मी दररोज शाळेत जातो. आय नंतर काय आलं, जातो आलं पाहिजे आपल्याकडे. जातो म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप, जातो म्हणजे गो. कुठं जातोय, टू स्कूल जातोय. कुठं जातोय, शाळेत जातोय, टू स्कूल. आय गो टू स्कूल कसा जातो, रोज जातो ना, मग एव्हरी डे, एव्हरी डे, एव्हरी डे. आय गो टू स्कूल एव्हरी डे. मी दररोज वर्तमानपत्र वाचतो, मी वाचतो वर्तमानपत्र दररोज. मग मी म्हणजे काय, आय. आय नंतर वाचणे म्हणजे काय, म्हणजे पहिला कर्ता लिहिला, मग क्रियापदाचं पहिलं रूप पाहिजे. मी वाचतो ना, मग आय वाचणे म्हणजे रीड. रीड काय वाचतो बाबा, न्यूजपेपर, 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 न्यूजपेपर. कधी वाचतो, रोज वाचतो, एव्हरी डे, एव्हरी डे. ओके, एव्हरी डे मी रोज वर्तमानपत्र वाचतो. एकदम सिंपल मित्रांनो, मराठी वाक्याचं तुम्हाला इंग्लिशमध्ये बनवता आलं पाहिजे अशा प्रकारे. आता त्यानंतर ते दिवसभर काम करतात, पहिलं ते आलं पाहिजे ना, दे. दे नंतर काय बाबा, पहिला तुमचा कर्ता कोण आहे, ते आहेत, दे. त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद काय, काम करणे म्हणजे वर्क, काम करणे म्हणजे वर्क, दे वर्क. आता दे वर्क लिहिलं क्रियापदाचं पहिलं रूप, दे वर्क. दिवसभर म्हणजे ऑल डे, ऑल डे, दिवसभर म्हणजे ऑल डे, फुल डे, पूर्ण दिवसभर ते काम करतात. पुढे तो मुंबईत राहतो, तो काय, ही. आणि नंतर राहतो, ओके, राहतो, राहतो, तो राहतो, एल आय व्ही ई एस एल आय थिंक, तो राहतो. आता तो कुठं राहतो आपल्याला या ठिकाणी जर तुम्ही बघितलं, लिव्ज, एल आय व्ही, बरं का, ती सुट्टी होती, एल आय व्ही ई एस, ओके. ही लिव्ज, आता ही लिव नाही लिहिलं उंडल्या, पण ई एस का लावला, प्रत्येक यस का लावला, कारण तो करता एक वचने. ही लिव्ज कुठं, ॲट मुंबई, इन मुंबई लिहिलं तरी चाल, लिव्ज इन मुंबई. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी लिहू शकतो हे. आता समजा तोच्या ऐवजी आय असतं तर आय लिव आला असतं, यस नसता याला प्रत्यय लागला. किंवा दे असतं तर देला पण आपल्याला इथं यस लागलं नसता प्रत्यय. ही गोष्ट लक्षात घ्या, करता तुमचा एक वचनी आहे म्हणून इथं यस किंवा ईएस प्रत्यय लागतो, अन्यथा नसता लागला. मी बाजारात सायकलने जातो, मी म्हणजे आय. आय नंतर आपलं क्रियापद काय, जाणे आहे, गो. कुठं चाललाय, टू मार्केट चाललाय, ओके, मार्केटला चाललाय. कसा चाललाय, चाललाय सायकलने, बाय सायकल, ओके, तो सायकलने चाललाय. बाय बस असेल तर बाय बसने लिहिलं असतं. लोकांना लहान भाषण आवडतं, आता लोकांना म्हणजे काय, पीपल, पीपल्स काय होतं त्यांना आवडतं, लाईक, लाईक काय आवडतं त्यांना, लहान भाषणं म्हणजे शॉर्ट स्पीच, शॉर्ट स्पीच, लहान भाषणं म्हणजे शॉर्ट स्पीच आपण म्हणतो, छोटी भाषणं, शॉर्ट स्पीच, शॉर्ट शॉर्ट स्पीच, लोकांना लहान भाषण आवडतं, झालं.
ही बस लोणावळ्याला जाते जाते. आता ही बस म्हणजे काय आपल्याकडं, दिस बस. ही बस म्हणजे आपण तिला म्हणतो दिस बस. आता ही जी बस आहे ती एकटीच आहे. आता ती जाते म्हणजे गो, गोज, तिला येस लावणार, ती एकटीच आहे ना, म्हणून दिस बस गोज कुठं चालले ती, टू लोणावळा, लोणावळा गोज टू लोणावळा. ठीक आहे. आता यानंतर मी तुझ्याशी सहमत आहे, मी म्हणजे आय, सहमत आहे क्रियापद काय बाबा, तुमचं सहमत असणे म्हणजे ॲग्री, ॲग्री कोणासोबत, तुझ्यासोबत म्हणजे विथ यू, ॲग्री विथ यू, आय ॲग्री विथ यू. झालं. दुकाने सकाळी 11 वाजता बंद होतात. दुकाने म्हणजे तुमचं शॉप्स समजा, ओके, शॉप्स, एस एच ओ पी, शॉप्स जो आहे आपल्याकडे, दुकानं जी आहेत, आता तुमच्याकडे जी दुकाने आहेत ती दुकानं काय होतात, बंद होतात. बंद म्हणजे शट, शट्स, शर्ट्स, ते बंद होतात. दुकाने जी आहेत ना ती बंद होतात किती वाजता बाबा, दुकाने बंद होतात शर्ट्स ॲट किती वाजता होतात, ॲट 11 AM, सकाळी 11 वाजता, म्हणून 11 AM, रात्री 11 वाजता म्हटलं असतं तर 11 PM आलं असतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण काय करू शकतो, ही जी उदाहरणं तुम्हाला दिसतात यांना तुम्ही इंग्लिशमध्ये कन्वर्ट करू शकता. तर तुम्हीसुद्धा बरेचसे अशी उदाहरणं तयार करू शकतात की बाबा मी उडी मारतो, आय जम्प. आता उदाहरणार्थ बघा नाही तर तो मुंबईत राहतो, तर मी बाजारात सायकलने जातोच्या ऐवजी तो बाजारात सायकलने जातो असं असतं. बाजारात सायकलने ने जातो, जातो असं असतं. तर इथं काय होतं, आय गो टू, सॉरी, आय गो टू मार्केट बाय सायकल, त्याच्याऐवजी ही आलं असतं, आणि गोच्या ऐवजी गोज टू आलं असतं, गोज टू मार्केट. काय काय आलं असतं, ही असतं तर गोज टू मार्केट आलं असतं, किंवा त्याच्याऐवजी राम असतं तरी तो गोज टू मार्केट आला असतं. इथं ज्यावेळेस मी येतो किंवा वी येतो, आय येतो किंवा वी येतो किंवा दे येतं, अनेक वचनी येईल किंवा आय येईल, त्यावेळेस काय करायचं, कधीसुद्धा तुमचं जो क्रियापद आहे त्या क्रियापदाला यस लावायचा नाही. ज्यावेळेस करता तुमचा एक वचनी असेल त्यावेळेसच ही, शी, राम, श्याम, सीता, गीता, बबीता असं काही असेल तरच तुम्हाला तुमचं जे क्रियापद आहे त्याला यस किंवा ई एस प्रत्यय लावायचा असतो. तर अशा प्रकारे मित्रांनो, ही जी काही वाक्यं आहेत आपण ती मराठी वाक्य आहेत त्यांना इंग्लिशमध्ये बनवण्याचा प्रयत्न केला. बरीचशी वाक्य आहे, मी दररोज सकाळी चहा पितो म्हणजे तो शेवटी आला, तर या वाक्याला सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये पिऊ शकता, इंग्लिशमध्ये बोलू शकता किंवा बनवू शकताय. आय ड्रिंक्स बरोबर ना, सॉरी, आय ड्रिंक कॉफी एव्हरी डे ॲट इन द मॉर्निंग, ओके, एव्हरी डे इन द मॉर्निंग, अशा प्रकारे तुम्ही ती बनू शकताय. मी क्रिकेट खेळतो, आय प्ले क्रिकेट, तो क्रिकेट खेळतो, ही प्लेज क्रिकेट, ओके, ही प्लेज अ क्रिकेट. तर अशा प्रकारे तुम्ही बरीचशी वाक्य ज्याच्या शेवटी तो आहे, किंवा तुमच्या रोजच्या रेग्युलरली जीवनामध्ये घडणाऱ्या ज्या काही घटना आहेत त्या सगळ्या घटना तुम्ही लिहून काढा. तुम्ही काय करा, अशी काही वाक्य लिहून काढा. तर तुम्हाला होमवर्क किंवा तुमचा सराव होणं खूप महत्त्वाचं आहे. ह्या नोट्स आहेत ना, या मी बाजूला होतो थोडंसं, याचं तुम्ही स्क्रीनशॉट मारून घ्या आणि ह्या नोट्सच आहेत असं समजा आणि त्या तुमच्या वहीमध्ये लिहून काढा. आणि एक काम करा, तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये एक वाक्य बनवा, तुम्ही स्वतः तुम्ही एखादं काय पण वाक्य बनवा आणि त्याला इंग्लिशमध्ये पण ट्रान्सलेट करून टाका कमेंट बॉक्समध्ये. त्या कमेंट्स बॉक्समध्ये एक वाक्य मराठीत लिहा आणि त्याला इंग्लिशमध्ये पण लगेच ट्रान्सलेट करून लिहा. बघूयात किती विद्यार्थी बनवत आहेत आणि त्याच्यावरती इतर विद्यार्थ्यांनी प्रतिक्रिया पण द्या बाबा, कोणाला कोणाचं वाक्य बरोबर आहे, कोणाचं चूक आहे. आणि तुम्ही काय करा, रोज सराव करा, कारण तुमच्याकडे आता वेळ आहे. आता ही व्हिडिओ झाल्यानंतर तुम्ही काय करू शकता, बरीचशी जितकी जास्तीत जास्त वाक्य तुम्हाला मराठीतली काढता येईल तेवढी काढा. जी वाक्य तुम्हाला साध्या वर्तमान काळाची वाटतात तुमच्या दररोजच्या रेग्युलरच्या व्यवहारामध्ये, म्हणजे मी जेवतो, मी खातो, मी पितो, मी पुस्तक वाचतो, मी TV बघतो, मी IPL क्रिकेट मॅच बघतो, तर अशा प्रकारची जी बरीचशी वाक्य आहेत ना ती काढा जी साध्या वर्तमान काळाचे वाटतात आणि त्यांना मग इंग्लिशमधून ट्रान्सलेट करा. नक्कीच तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. ओके, तर मित्रांनो आज इथंच थांबू. ही व्हिडिओ जर आवडली असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. माझा विषय इंग्लिश नाही आहे तरी पण तुमच्यासाठी सुट्ट्यांमध्ये काय करायचं म्हणून बऱ्याच विद्यार्थ्यांनी विचारलं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी सांगितलं की सर इंग्लिश ग्रामर घ्या, म्हणून तुमच्यासाठी या व्हिडिओ मी बनवायला सुरुवात केली. ओके, नक्कीच मित्रांनो व्हिडिओ आवडले असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक छोटंसं बेलचं बटन असतं ते दाबायला विसरू नका. धन्यवाद.